नमस्कार मित्रांनो, 2020-2021 या शैक्षणिक वर्षाचे इयत्ता 10वीचे मूल्यमापन कसे करावे, विषयनिय गुण तक्ते कसे भरावे, तसेच सर्व विषयांचा संकलित नोंद तक्ता म्हणजेच R1 to R5 कसा तयार करावा याविषयीचे मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये होणार आहे. शेवटी रिझल्ट तयार करण्यासाठी फॉर्म्युल्यासहित गुण तक्ते व संकलित तक्ते यांच्या एक्सेल सीट लिंक सुद्धा आपणास मिळणार आहे. म्हणूनच हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. व्हिडिओ सुरू करण्याआधी आपणास विनंती, असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. इयत्ता 10वी मूल्यमापन. यावर्षी बोर्ड परीक्षा झालेली नसल्यामुळे गेल्या वर्षीचे त्यांचे जे 9वीचे मार्क आहे त्यातील 50% गुण पकडले जातील. त्याचप्रमाणे इयत्ता 10वी वर्षभरात जे लेखी अंतर्गत मूल्यमापन म्हणजे प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा म्हणजे पूर्व परीक्षा यातील किंवा ह्या झालेल्या नसतील तर चाचणी परीक्षा, स्वाध्याय, प्रकल्प यांचे 30% गुण पकडले जातील. त्याचप्रमाणे तोंडी परीक्षा भाषा विषयांसाठी आणि इतर विषयांसाठी लेखी कार्य म्हणजे गृहपाठ किंवा MCQ परीक्षा यांचे 20% गुण पकडले जातील. अशा प्रकारे प्रत्येक विषयाचे 100% म्हणजे 100 पैकी मूल्यमापन केले जाणार आहे. आपण प्रथमतः प्रत्येक विषय शिक्षकांनी विषयनिय गुण तक्ते कसे भरावे ते बघूया. SSC बोर्डाच्या संकेतस्थळावर 1.1 ते 1.10 अशी परिशिष्ट असणारी तक्ते हे विषयनिय गुण तक्ते आहे. आपण या ठिकाणी 1.1 असा एक गुण तक्ता जो मराठी म्हणजे प्रथम भाषा विषयासाठी आहे तो एक्सेल सीट मध्ये घेतलेला आहे. एक्सेल सीट मध्ये काम करण्याचा हा फायदा आहे की आपल्याला जे रूपांतरित गुण करावे लागणार आहे त्याला आपण राऊंड अप फॉर्म्युले दिलेले आहे, त्यामुळे त्याचं रूपांतर हे आपोआपच होणार आहे. आपल्याला उगाच गुणाकार भागाकार करत बसावे लागणार नाही. शेवटी त्याची लिंक सुद्धा आपण तुम्हाला देणार आहोत की ते एक्सेल सीट सुद्धा तुम्हाला डाउनलोड करून आपल्या शाळेचं काम करता येईल. रकाना क्रमांक 2 मध्ये विद्यार्थ्याचा सीट क्रमांक म्हणजे बैठक क्रमांक लिहायचा आहे. जसं की ते उदाहरणार्थ 23710 असा आपण एक एक्झाम्पल विद्यार्थ्याचा बैठक क्रमांक लिहिला. त्या विद्यार्थ्याचं नाव आहे समजा राम पुढे शिंदे असं आडनाव त्याचं आहे, ते आपण लिहिलं. त्याचप्रमाणे रकाना क्रमांक 4 मध्ये त्या विद्यार्थ्याला मराठी विषयात 100 पैकी किती गुण मिळाले तर समजा इथे 82 गुण मिळाले. पुढे गेलो बघा आपण त्याचे आपोआपच 41 मार्क झाले म्हणजे अर्धे गुण झालेले. रकाना क्रमांक 6 मध्ये जर आपल्या शाळेत प्रथम सत्र परीक्षा म्हणजे सामायिक किंवा सराव परीक्षा म्हणजे पूर्व परीक्षा झाली असल्यास त्यातले 80 पैकी गुण इथे लिहायचे आणि ती झाली नसल्यास तो रकाना निरंक सोडायचा आहे. आणि 7 नंबरचा रकाना जो आहे तिथे चाचणी परीक्षा, स्वाध्याय, गृहकार्य, प्रकल्प यापैकी एखादं कार्य झालं असेल तर त्याचे 20, 40, 60 किंवा 80 किंवा अन्य यापैकी गुण पकडायचे. पण प्रथमतः 7 मध्ये लिहिताना त्या विद्यार्थ्याला जरी चाचणी परीक्षा 20 पैकी झालेली असेल तर 20 रूपांतर पुन्हा 80 मध्ये इथे करून लिहायचे म्हणजे 20 चौक 80 पैकी त्याला मार्क इथे द्यायचे. समजा त्याला त्या विद्यार्थ्याला 15 मार्क चाचणी परीक्षेत मिळाली तर 15 चौक 60 म्हणजे 60 मार्क इथे त्याला वर्षभरातील लेखन कार्यामध्ये मिळाले असं आपण समजूया. तर या 60 रूपांतर इथे 23 मार्कामध्ये झालेलं आहे म्हणजेच 30 पैकी रूपांतर झालेले. आता 30 मार्कामध्ये रूपांतर करण्यासाठी काय फॉर्म्युले वापरायचं आहे तर इथे जे मार्क मिळतील उदाहरणार्थ 60 जे मार्क मिळाले आहे त्याला गुणिले किती पैकी रूपांतर करायचे तर 30 पैकी म्हणजे गुणिले 30 आणि भागिले किती पैकी रूपांतर किती मार्कांचं रूपांतर करतो तर 80. तर असं जर रूपांतर आपण केलं तर आपल्याला ते उत्तर 23 असं येणार आहे आणि हे आपोआपच मार्क इथे 23 दिसत आहे. शेवटी अंतिम तोंडी परीक्षा म्हणजे तोंडी परीक्षेचे मार्क आहे हे आपण विद्यार्थ्याला आपल्या शाळेच्या स्तरावरून देणार आहोत आपल्या मुख्याध्यापकांच्या आदेशानुसार. जसं की इथे आपण 19 मार्क दिले आणि 19 मार्क देताच त्या विद्यार्थ्यांची टोटल त्याचे जे मार्क्स आहे ते 83 झालेले. याप्रमाणे आपण इथे प्रत्येक विद्यार्थ्याचे मार्क भरू शकतो. जसं मराठी विषय आहे तसं द्वितीय भाषा पूर्ण हिंदी असेल तर फक्त इथे द्वितीय भाषा म्हणजे संयुक्त असेल म्हणजे हिंदी संस्कृत किंवा अन्य भाषा घेतली असेल तर हा एक रकाना आहे म्हणजे परिशिष्ट क्रमांक 1.8 आहे. तिथे आपण इथे विद्यार्थ्याचा बैठक क्रमांक जसं एक एक्झाम्पल म्हणून आपण लिहिला तिथे विद्यार्थ्याचं नाव. इथे मात्र नोंदवताना समजा संयुक्त हिंदी आहे तर हिंदीपैकी समजा हिंदीमध्ये त्याला 40 पैकी 35 मार्क मिळाले ते आपण इथे लिहिले. बघा त्याचं रूपांतर इथे झालेलं आहे. संस्कृत आहे, संस्कृतमध्ये त्याला 9वीला
40 पैकी 38 मार्क मिळालेले आहे, तर त्याचं रूपांतर इथे 19 मार्कामध्ये झालेलं आहे. आणि हे रूपांतर करताना राऊंडअप मध्ये करायचंय, म्हणजे पुढे 0.01 जरी आला, म्हणजे पुढचा पॉईंट आला तरी पुढचा डिजिट घ्यायचा आहे, पुढचा अंक घ्यायचा आहे. आपण साधारणपणे 0.5 आला की नंतरचा अंक घेतो, नंतरचा डिजिट घेतो, परंतु 10वीचे मूल्यमापन करताना बोर्ड स्तरावरून अशा स्पष्ट सूचना आहे की राऊंडअपच घ्यायचाय, पुढे 1 पॉईंट जरी आला तरी पुढचा डिजिट घ्यायचाय. जसं इथे आपण आता 80 पैकी त्या विद्यार्थ्याचं स्पिल्टअप मध्ये मार्क दाखवायचे, हिंदी संस्कृत, म्हणजे हिंदीला आणि संस्कृतला शाळेत काही मार्क मिळालेले असतील तर त्याचं रूपांतर इथे आपण म्हणजे 40-40 मार्क लिहितोय. आणि शाळेत ती एक्झाम झाली नसेल तर इथे चाचणी परीक्षा रकाना क्रमांक 7 मध्ये चाचणी, स्वाध्याय, गृहकार्य यापैकी मार्क द्यायचे, परंतु इथे हिंदी आणि संस्कृत म्हणजे प्रत्येक संयुक्त विषयाला वेगळे मार्क दाखवायचे आहेत. समजा 40 पैकी हिंदी या विषयाला इथे 28 मगुण मिळाले, आपण इथे लिहिले. संस्कृत या विषयाला समजा 40 पैकी त्या ठिकाणी चाचणी परीक्षा पकडून किंवा त्याचंही रूपांतर तिथे 40 पैकीच करायचंय, आणि तिथे 31 मार्क मिळाले. त्याचं रूपांतर पुढे इथे बघा आपोआपच 11 आणि 12 मध्ये झालेलं आहे. आणि इथे शेवटी 9 नंबरच्या रकान्यामध्ये अंतर्गत गुण म्हणजेच इथे तोंडी काम म्हणजे तोंडी परीक्षेचे मार्क 18 दिले, तर आपोआप हा विषय बघा इथे 78 मार्कांचा झालेला आहे. आता याप्रमाणे पुढचे विषय सुद्धा आपल्याला भरता येतील. गणितासारखा विषय असेल तिथे आपण काय करतोय, समजा इथे विद्यार्थ्याचा सीट क्रमांक लिहिणार आहोत. सीट क्रमांक ए 73512 असा सीट क्रमांक आपण लिहिला. पुढे आपण त्या विद्यार्थ्याचं नाव जे असेल ते लिहिलं आणि गणित आणि भूमिती यांचे 9वीला परीक्षेत किती मार्क मिळते इथे प्रथमतः 50-50 पैकी लिहून घ्यायचे. त्याचं रूपांतर इथे आपोआपच होणार आहे. आणि पुढे सामायिक परीक्षा किंवा पूर्वपरीक्षा इथं 10वीच्या वर्षात झाली असेल तर ते 6 नंबरच्या रकान्यात येईल. त्या जर झालेल्या नसतील तर 7 नंबरच्या रकान्यात गणित आणि भूमिती यांच्या ज्या चाचणी परीक्षा झाल्या त्याचे रूपांतर 40-40 मध्ये करून प्रथम इथे लिहायचं आणि ते कन्वर्टेड मध्ये आपोआपच 15-15 मार्कांचं इथे होणार आहे. आणि 20 मार्क हे अंतर्गत गुण प्रचलित पद्धतीनुसार गणिताला द्यायचे आणि शेवटी या रकान्यामध्ये 100 पैकी मार्क गणिताला दिसू लागतील. त्याचप्रमाणे विज्ञान आणि सामाजिक शास्त्र यांचे सुद्धा विषय असतील. श्रेणी पद्धतीमध्ये परिशिष्ट क्रमांक 1.10 हे वापरायचं आहे. विद्यार्थ्यांचा इथे बैठक क्रमांक, विद्यार्थ्याचं नाव आणि इथे शारीरिक शिक्षण म्हणजे हा विषय कंपल्सरी, समजा त्याला ए ग्रेड मिळते ती ए ग्रेड आपण दिली. कला आणि रसस्वादला ए ग्रेड दिली तर इथे दिली. आणि इथे विषय P2 म्हणजे संरक्षण शास्त्र निवडला तर त्याला ए बी काय जी श्रेणी असेल ती इथे द्यायची आहे. याप्रमाणे सर्व विषयांचे गुणतक्ते लिहून पूर्ण झाल्यानंतर शेवटी आपण येतो तो म्हणजे संकलित मूल्यमापन भरण्यासाठी. बोर्डाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे गुण भरण्यासाठी आपल्याला सर्व विषयांचा एक संकलित गुणतक्ता तयार करावा लागणार आहे. हा गुणतक्ता त्याची परिशिष्ट R1, R2, R3, R4 आणि R5 याप्रमाणे असतील. आता जर त्या विद्यार्थ्याच्या तिन्ही पूर्ण भाषा आहे म्हणजे प्रथम, द्वितीय आणि तृतीय भाषा, तर R1 हा चार्ट आपण वापरावा. जर तो विद्यार्थ्याची द्वितीय भाषा ही कशी आहे, म्हणजे त्याने जर संस्कृत आणि हिंदी किंवा हिंदी आणि अन्य भाषा निवडली असेल, संयुक्त भाषा निवडली असेल, तर R2 चार्ट वापरायचा आहे. साधारणतः नियमित विद्यार्थ्यांसाठी आपल्याला तरी सध्या येते R1 आणि R2 अशा प्रकारचे संकलित गुणतक्ते वापरायचे आहेत. संकलित गुणतक्ता हा आडवा असणार आहे. समजा इथे आपण बघतो की एका विद्यार्थ्याचा आपण इथे बैठक क्रमांक लिहिला A24810, त्या विद्यार्थ्यांचं उदाहरणादाखल इथे ABC असं नाव लिहिलं आणि नंतर इथे सुरू होतात त्याचे मार्क. आता जे विषयाने या गुणतक्त्यामध्ये मार्क आहेत तेच इथे आणायचे, पण सगळेच रकाने नाही आहे, काही रकाने इथे कमी केलेले. उदाहरणार्थ इथे काय करायचं आहे की त्या विद्यार्थ्याला 9वीत त्या विषयाला मिळालेले 100 पैकी किती मार्क आहे मराठी विषय. आता हा एक एक विषय इथे घेतला, जसं इथे प्रथम भाषा मराठी, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, गणित, विज्ञान वगैरे वगैरे. तर इथे समजा त्याला इथे 80 गुण मिळाले ते आपण इथे पकडले. 80 गुणांचं रूपांतर 40 मध्ये झालं. नंतर जे अंतर्गत लेखी मूल्यमापन होतं इयत्ता 10वीच्या वर्षभरातील त्याचं 30 मध्ये रूपांतर करायचं होतं, पण इथे 30 पैकी आपल्याला लिहायचे आहे. समजा तिथे त्याला 28 मार्क मिळाले असं आपण समजूया. 20 पैकी जे तोंडी परीक्षेचे मार्क आहेत ते 18 दिले, असा तो विषय त्या मराठी विषयाला 86 मार्क, त्याला 86 मार्क मिळाले. त्याप्रमाणे प्रत्येक विषयाचे मार्क आपण इथे भरले तर आपोआप त्याचं रूपांतर होत जाणार आहे आणि शिवाय बेरीज म्हणजे टोटल सुद्धा होत जाणार आहे. इथे द्वितीय भाषा आहे, तृतीय भाषा आहे,
तिथून त्या ठिकाणी एक पेज स्पिल्ट अप केलेला आहे. नंतर पुढच्या पेजवर गणित विज्ञान आणि समाजशास्त्र या प्रकारचे विषय येतील आणि नंतर श्रेणी विषय आणि नंतर शेरा म्हणजे अभिप्राय म्हणजे त्या विद्यार्थ्याचा काही विषय क्रमांक किंवा कोड क्रमांक वगैरे चुकला असेल तर तो शेवटी लिहायचा. याप्रमाणे हा संकलित नोंद तक्ता पूर्ण करायचा आधी. तिथे बैठक क्रमांक म्हणजे सीट नंबरनुसार विद्यार्थ्यांची नावं लिहायची आणि सीट नंबर लिहायचे आणि शेवटी आपण जेव्हा बोर्डाच्या संकेतस्थळावर गुण भरण्यासाठी बसणार आहोत किंवा गुण भरणार आहोत तर हाच तक्ता समोर ठेवून आपल्याला ती माहिती भरायची आहे. सोयीसाठी हे आपण एक्सेल सीट बनवलेले आहे. आपण त्या ठिकाणी लेखी सुद्धा काम किंवा ऑफलाईन काम सुद्धा करू शकतात आणि त्या पद्धतीने मार्कांचं रूपांतर करू शकतात. ही सर्व एक्सेल सीट तुम्हाला जर पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तिथे जा आणि एक्सेल सीट तक्ते तुम्ही डाउनलोड करू शकतात आणि त्यावर सुद्धा काम करू शकतात. अपेक्षा करतो की इथे तुम्हाला मूल्यमापन आणि त्यातील गुण तक्ते नोंद तक्ते कसे भरावे हे समजले असेलच. शेवटी पुन्हा विनंती, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.